नगर विकास खात्याला या ठिकाणी बसले आपले उपमुख्यमंत्री त्यांना विनंती करतो, या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनाला ही विनंती करत आहे। श्री भीमराव तापकीर, एक मिनिट की बऱ्याच सदस्यांच्या औचित्याच्या मुद्द्याते आपण जरूर घ्यावे। मला वरच्या सभागृहात एका चर्चेला उत्तर द्यायचं, पुन्हा खाली येऊन जितेंद्र रावणांच्या चर्चेला उत्तर द्यायचं आहे। माझ्या दोन लक्षवेधी आहेत, तर माझी विनंती आहे की त्या दोन लक्षवेधी करून जर अरे नाही वरच्या सभागृहात ते मला द्यायचं आहे, त्याच्यामुळे दोन लक्षवेधी करून मग त्याच्यानंतर पुन्हा औचित्याचे मुद्दे जर कंटिन्यू केले चालेल। चालेल चालेल, या कागद द्या लक्षवेधी। सदस्य चला पुढे जाऊया मग। चला सुहास कांदे आहे ना, ओ सुहास कांदे अध्यक्ष महोदय देख अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून एक मिनिट लक्षवेधी क्रमांक काय? चला बोला। अरे बोलू द्या ना अध्यक्ष महोदय। माझी आपल्या माध्यमातून आदरणीय गृहमंत्री महोदयांना विनंती आहे की माइनकर नावाचा सिनियर PI नाशिकला होता, क्राईम ब्रँचला युनिटला एक नंबरला काम करत होते, करत असताना माझ्यावर त्यांनी खोटे 4 गुन्हे दाखल केले अध्यक्ष महोदय, आणि प्रत्येक वेळेस ब्लॅकमेल करायचे आणि प्रत्येक वेळेस सांगायचं की आपल्याला जर आमदार व्हायचं असेल तर मला इतकी इतकी रक्कम आणून द्या, मला तर तुम्हाला नाहीतर मी दुसरा गुन्हा दाखल करेल। आणि दुर्दैवाने प्रत्येक गुन्ह्याची FIR ही 10 वर्षापूर्वी घडलेली घटना, 15 वर्षापूर्वी घडलेली घटना अशी होती, त्यामुळे प्रत्येक वेळेस आपली कुठेतरी इज्जत वाचावी, आपल्याला कुठेतरी समाजामध्ये वाव मिळावी म्हणून मी त्याचं जे जे म्हटलं ते ऐकत जावं असं करत गेलो। आणि शेवटच्या वेळेस त्यांनी मी जिल्हा बँकेचा व्हाईस चेअरमन म्हणून माझ्यावर 1420 फ्रॉडचा गुन्हा दाखल केला, त्याच्यामध्ये मी हायकोर्टात गेलो आणि हायकोर्टात गेल्यानंतर ती मी FIR स्क्वॅश केली। स्क्वॅश केल्यानंतर मला कुठेतरी अंतर्मन जागा झालं आणि मी त्याच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये जाऊन 156(3) प्रमाणे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करायसाठी मी कोर्टाला विनंती केली। कोर्टाच्या सगळ्या निदर्शनास आणून दिला अध्यक्ष महोदय मी, आणि मग कोर्टाने 156(3) प्रमाणे 384, 385, 389 आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 7 आणि 13 प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल केला। अध्यक्ष महोदय मला माहिती वेळ कमी आहे, तर मी गृहमंत्र्याला विनंती करतो, माझ्यासारखाच गुन्हा माझ्या भगिनी आदरणीय फरांदेताईवर सुद्धा त्यांनी गुन्हा दाखल केला, अशा अनेक लोकप्रतिनिधींवर त्यांनी गुन्हा दाखल केला। आणि मला सांगायला वाईट वाटतं की त्याची कमीत कमी नाशिक शहरामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये कमीत कमी 5 ते 10 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे, कमीत कमी। मी जास्त नातेवाईक नाही, त्याच्या बायकोच्या नावावर असलेले 7-12 उतारे किंवा सिटी सर्वेचे उतारे आदरणीय गृहमंत्री मोदींकडे दिलेले आहेत। मला असं वाटतं साहेब की असे जर आलो जे अधिकारी गुंड म्हणून तिथं बसतात आणि माझ्यावर जे आज वेळ ही उद्या एखाद्या होणाऱ्या आमदारावर येईल, होणाऱ्या जिल्हा परिषदावर येईल, सदस्यावर येईल किंवा बसलेल्या एखाद्या सदस्यांवर येईल, म्हणून मी आदरणीय आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून गृहमंत्र्यांना विनंती करतो की त्याला निलंबित करावे। आणि त्याच्यावर जर गुन्हा दाखल झालाय, FIR दाखल झाली आहे 384, 385 खंडणी मा, आणि ती कोर्टाने दाखल केली आहे, मी कुठलाही प्रेशर देऊन ती दाखल केलेली नाहीये, कुठला दबाव देऊन नाही, तर कोर्टाने न्यायालयाने तसा आदेश 156(3) प्रमाणे पारित करून तो गुन्हा दाखल केला आहे। मला असं वाटतं की मी आपल्या माध्यमातून आदरणीय गृहमंत्री महोदयांना विनंती करतो की त्याला संबंधित अधिकाऱ्याला सांगून, ज्या अधिकाऱ्याकडे त्या गुन्ह्याचा तपास आहे त्या अधिकाऱ्याला सांगून त्याला तात्काळ अटक करावी, त्याला निलंबित करावं साहेब। आणि दुर्दैव असं आहे की ज्याच्याकडे तपास चालू आहे तोच लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचा तपास करतोय। मला असं वाटतं की लाचलुचपत प्रतिबंधक कायदा जो 7 आणि 13 प्रमाणे आहे त्याची सेपरेट चौकशी करावी, आणि ह्या गुन्ह्याची सेपरेट चौकशी कर, त्याची ACBने चौकशी करावी, आणि याची चौकशी ही बाधवी कलम म्हणजे भारतीय दंडविधान नियमाप्रमाणे त्याची चौकशी अधिकाऱ्याने करावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो। माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की गृहमंत्री महोदय त्याला अटक करणार का, गृहमंत्री महोदय त्यांना डिसमिस करणार का, निलंबित करणार का, आणि गृहमंत्री महोदय त्याची सेपरेट ACBकडनं चौकशी लावणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। मंत्री महोदय
सन्माननीय सदस्यांच्या भावना तीव्र असल्या तरी गृहमंत्री कोणालाही अटक करू शकत नाही. अटक करायचे सगळे अधिकार हे पोलिसांचे असतात, ते मेरिट प्रमाणे ते करत असतात. मात्र हा जो काही या ठिकाणी विषय मांडलेला आहे हा गंभीर आहे. एखाद्या अधिकाऱ्यावर कोर्टाने 384, 385, 389 याच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम कलम 7 आणि 13 गुन्हा नोंदवायला लावणं हे मला असं वाटतं प्रथमदर्शनी अतिशय गंभीर आहे. त्यामुळे याच्या चौकशीकरता सह पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी आपण नेमलेला आहे. आपण 1 महिन्याच्या आत ही चौकशी त्यांनी पूर्ण करावी अशा प्रकारे त्यांना सांगण्यात येईल. आणि सदरू अधिकारी जागेवर असताना ती चौकशी करणं हे त्या ठिकाणी शक्य होणार नाही, त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या संदर्भात या ठिकाणी निर्देश देण्यात येतील. आणि लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाच्या अंतर्गत जे काही दाखल करण्यात आलेलं आहे त्याची देखील स्वतंत्रपणे चौकशी केली जाईल. आणि एक छोटासा विषय पण अतिशय महत्वाचा विषय मला सभागृहाच्या समोर आणायचा आहे. आपण बघतोय की 353 हे कलम हे लोकप्रतिनिधींवर लागतं, अधिकाऱ्यांवर लागत नाही. पण हे का म्हणून अधिकारी हा स्पेशल कॅटेगरीमध्ये आपण का टाकतो आणि तिथे लोकप्रतिनिधीच्या अंगावर एवढे 353 कलम छोट्या छोट्या गोष्टींवर लावले जातात. अध्यक्ष महोदय, होम मिनिस्टर साहेब इथे आहेत, माझी आपल्याला या लक्षवेधीच्या निमित्तानं एक विनंती आहे की 353 हा रद्द करावा. विषय आपण मागच्या वेळेला सभागृहामध्ये विस्तारनं मांडला होता. 353A आपण 53 म्हणजे 353 सुरुवातीला होता, पण आपण ए टाकून त्याच्यामध्ये चूक केली तर आपण ते मान्य केलं होतं. आणि सगळ्या सभागृहात आपण सेन्स घेतला होता आणि सगळ्या सभागृहानं मान्यता दिली होती की हे काढून टाकलं पाहिजे. त्यावेळेला तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब होते, त्यांच्या दालनामध्ये देवेंद्रजी एक बैठक झाली सगळ्या पक्षाच्या प्रतिनिधींना, त्यांनी प्रमुखांना बोलवलं होतं, बैठक झाली आणि तिथे अधिकारी आम्ही सगळे होतो आणि आम्ही या निर्णयाप्रत आलो की हे 353A जे सरकारने दिलं ते ह्यांना संरक्षण म्हणून दिलं, पण त्या कलमाचा हे संरक्षणाच्या ऐवजी शस्त्र म्हणून वापर करतायत हे पुराव्यानिशी सिद्ध झालं. आणि त्यावेळेला अशी प्राथमिक चर्चा झाली होती की पुन्हा आपल्याला सभागृहासमोर यावं लागेल, कारण त्याला कायद्यानं आपण त्यांना ती मान्यता दिलेली आहे. आणि म्हणून आता ज्या मॅडम म्हणाल्या, माझी विनंती आहे की काम करणं खूप दिवसेंदिवस देवेंद्रजी कठीण झालेलं आहे आणि म्हणून ताबडतोब तुम्ही हे बिल घेऊन या, आपण सभागृहामध्ये त्याच्या अनुभवाची आपण चर्चाही करू आणि तात्काळ हे मागे घेणं गरजेचं आहे, ये आणि घ्यावं अशी माझी विनंती आहे. उत्तर घेऊ द्या ना. हा देतो तुम्हाला, देतो, बसा बसा. साहेबांनी सभागृहामध्ये उठून सभागृहाला आश्वस्त केलं होतं की यावर आम्ही सुधारणा आणू, ज्यांनी दुःख दिया उसीने दवा देना चाहिए. हा कायदा 1/4/2017 या सभागृहात पारित केलं, त्यानंतर अध्यक्ष महोदय वळसे पाटील साहेबांनी 20/4/2022 बैठक घेतली, सर्व सभागृहाच्या सदस्यांनी एकमुखी मागणी केली अध्यक्ष महोदय की हे जे ढाल होती त्याचा शास्त्र म्हणून वापर होत आहे. परंतु दुर्दैवाने कामाच्या व्यस्ततेमध्ये या महत्वाच्या विषयाकडे सरकारचा दुर्लक्ष झालेलं आहे आणि अधिवेशन झालं की परत पुढच्या अधिवेशनामध्ये असं वर्षानुवर्षापासून सुरू आहे, 1.5 वर्ष झालेलं आहे. माझी विनंती आहे की हे काम आपल्या हातून कायदा दुरुस्त झाला होता 2017, आता नवीन दुरुस्ती आणून आपण तात्काळ त्याला रद्द करा. शेवटी कायद्यासमोर सर्वसारख्या सामान्य माणसाची जे छडारी पिढू कुठलाही पटवारी कुठलाही एमएससीबीचा अधिकारी धमकी देतो, लावू का 353 लावू का 353, हा जो धंदा सुरू झालेला आहे कृपा करून आपण बंद करा आणि या राज्यात राहणाऱ्या सामान्य माणसाची पिढून थांबा अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, आपण नाशिकवरनं 353A आलो आहे, परंतु हा विषय खरोखर गंभीर आहे. आणि हे खरंच आहे की 2017 ही अमेंडमेंट मी स्वतः मांडली होती आणि त्यावेळी याचा उद्देश होता की सातत्याने सरकारी कर्मचाऱ्यांवर हमले होत होते आणि त्यांना कुठलंही प्रोटेक्शन नव्हतं म्हणून आपण त्या ठिकाणी ती अमेंडमेंट केली होती. परंतु त्यानंतर असं लक्षात आलं की अशा देखील 353A दाखल झालेले आहेत
की लोकप्रतिनिधीने आवाज चढवून माझ्याशी बोललं म्हणून 353 आहे. तर याकरता काही 353 हे नव्हती. हल्ला जर एखादा चुकीचा होत असेल तर त्याकरता ते प्रोटेक्शन होतं फिजिकल अटॅक करता. त्याच्यामुळे निश्चितपणे 353 ए मध्ये सुधारणा केली जाईल. एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांना प्रोटेक्शन असलं पाहिजे पण ढालीची तलवार बनू नये. हे जे आशिष जी आपण किंवा बाकी इतर भास्करराव किंवा ताईंनी मांडलेलं आहे अतिशय योग्य आहे. त्यामुळे या संदर्भात मी आपल्याला आश्वस्त करतो की पुढच्या 3 महिन्यामध्ये या संदर्भात आपण अमेंडमेंट आणू. त्यात काय सुधारणा केल्या पाहिजेत म्हणजे ढाली राहिली पाहिजे आणि तलवारही होऊ नये अशा प्रकारची त्यात काय सुधारणा केली पाहिजे. आपण क्रिमिनल लॉयर होता त्यामुळे आपलाही सल्ला त्याच्यामध्ये मी घेईन आणि 3 महिन्यामध्ये या संदर्भातली सुधारणा जी आहे ती आपण या ठिकाणी आणू. शेवटचा प्रश्न देवानंदी फरांदे. अध्यक्ष महोदय, हे माइनकर नावाचे जे PI जे आहेत हे माझ्या मतदारसंघातील 2 पोलीस स्टेशन, एकदा त्यांनी इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि नंतर ते उपनगर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होते. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझ्यावरती त्यांनी गुन्हा का दाखल केला? माझ्याकडे काही महिला आल्या की आमच्यावरती विनयभंग अमुक ह्या माणसाने केला आहे म्हणून मी त्यांच्याकडे त्या सगळ्या महिलांना घेऊन गेलेली असताना, अध्यक्ष महोदय अतिशय महत्वाचा विषय आपण ऐकाल की माझ्यावर 100-200 त्या भागातील महिला आल्या आणि ह्या गृहस्थाने लोकप्रतिनिधी कशासाठी आलेले आहे हे ऐकून न घेता सन्माननीय गृहमंत्री महोदय त्यांनी तिथं असल्या गाडीवरून माईक वरून घोषणा केली की लोकप्रतिनिधी परवानगी न घेता मोर्चा घेऊन आलेल्या आहेत. माझं त्यांच्याशी 1 सेकंदाचंही बोलणं झालं नाही. आलेल्या महिलांवरती त्यांनी लाठीचार्ज केला, त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला, माझ्यावरती देखील गुन्हा दाखल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, अनेक आंदोलन आम्ही करतो, त्या आंदोलनामध्ये देखील त्यांनी साहेब कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन जाऊन नोटिसा दिला. मला असं वाटतं की कदाचित हा आंदोलनाचे गुन्हे ते पोलिसांचा भाग असेल, परंतु ह्याच्या पलीकडे जाऊन हा अतिशय मुजोर अधिकारी आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय. मुजोर कुठल्या अर्थाने? एखादी महिला जर त्यांच्याकडे अमुखी व्यक्ती मला त्रास देते आणि पोलीस स्टेशनला सन्माननीय अध्यक्ष महोदय जर गेली तर त्या महिलेला प्रचंड मानसिक त्रास होईल अशा अरेरेवीमध्ये मोठ्या आवाजामध्ये हे अधिकारी बोलायचे, त्यांना अतिशय वाईट वागणूक द्यायचे. अनेक निवेदनं आमच्याकडे आली. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी गृहमंत्री महोदयांना धन्यवाद देईल की त्यांनी सांगितलं की आपण त्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवू. पण सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझ्यावरचा व्यक्तिगत गुन्हा जाऊ द्या, परंतु जनसामान्यांना देखील हा अधिकारी नीट वागणूक देत नव्हता आणि ज्या ठिकाणी होते आता त्यांची नाशिक मधून आपण त्यांची रत्नागिरीवरती बदली केलेली आहे. परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदय, असा मुजोर अधिकारी की जो जनसामान्यांच्या अडचणी ऐकून घेत नाही, पोलीस स्टेशन मध्ये आलेल्या व्यक्तीला तो सन्मान देत नाही, सामान्य नागरिकांना सन्मान देत नाही. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी प्रश्नाकडे जाते की गृहमंत्री महोदयांनी त्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवू आणि त्यांची ओपन चौकशी करू हे सांगितलं, त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देते की त्यांनी ह्या विषयाकडे अतिशय गांभीर्याने बघितलेलं आहे. परंतु हा अधिकारी सक्तीच्या रजेवरती गेल्यानंतर सन्माननीय गृहमंत्री महोदय हे त्या खात्यामध्येच कार्यरत राहणार आहे आणि त्यामुळे त्याच खात्यातील गृह विभागामधले काही वरिष्ठ अधिकारी यांना मदत करू शकतात. आणि त्यामुळे माझी गृहमंत्री महोदयांना विनंती आहे की ह्या विषयाच्या बाबतीमध्ये अशा मुजोर अधिकाऱ्याला राहू द्या. आमच्या लोकप्रतिनिधी आमच्यावरती राजकीय आंदोलनाचे खूप गुन्हे दाखल होतात, आम्ही घाबरत नाही सन्माननीय अध्यक्ष महोदय, पण जो अधिकारी मुजोर पद्धतीने त्या ठिकाणी महिला गेलेल्या असताना त्यांना देखील वाईट वागणूक देतो असा पोलीस अधिकारी राज्याच्या गृह खात्यामध्ये राहता कामा नये सन्माननीय अध्यक्ष महोदय. आणि म्हणून माझी गृहमंत्री महोदयांना विनंती आहे की ह्याच्यावरती देखील आपण लक्ष द्याल. धन्यवाद. प्रश्न थोडक्यात विचारायला पाहिजे, आताच चर्चा झाली, लक्ष देऊ आणि तुम्ही पण लक्ष द्याल त्याच्याकडे, कारण आता रत्नागिरीमध्ये आहे आणि हे पण लक्ष देतील. पण अध्यक्ष महोदय, मुळात काय आहे की आपल्याला कल्पना आहे की आपण असं सस्पेंड वगैरे केल्यानंतर 1 मिनिटात मॅटमध्ये स्टे मिळतो, त्याच्यामुळे आपण सस्पेंड करण्यापेक्षा हा त्यांनी त्या चौकशीमध्ये ढवळाढवळ करू नये म्हणून आपण त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवू. आणि पोलीस विभागाला मी सांगेल 1 महिन्यात त्यांनी त्याची इन्क्वायरी केली पाहिजे, जोपर्यंत इन्क्वायरी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवू. सुहास कांदे. काय आदरणीय, आपल्या माध्यमातून मी आदरणीय गृहमंत्री महोदयांना विनंती करतो
की एका सामान्य नागरिकावर किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीवर जर 156(3) प्रमाणे खंडणीचा जर गुन्हा दाखल झाला तर ताबडतोब एका तासात पोलीस त्याच्या घरी येतात आणि त्याला अटक करतात. असे माझ्याकडे हजारो नाही तर लाखो उदाहरण आहे. तर अध्यक्ष महोदय, जर त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय तर एका लोकप्रतिनिधीला किंवा एका सामान्य नागरिकाला वेगळा न्याय आणि नाशिकचे पोलीस त्या अधिकाऱ्याला वेगळा न्याय का देतात? मला असं वाटतं की आतापर्यंतच्या मी माहितीच्या आधार कार्यखाली विचारलं की 156(3) प्रमाणे खंडणीचे ज्यांच्या ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असेल अशांना किती लोकांना अटक केली, तर मला माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये असं उत्तर मिळालं की खंडणीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर जर अटकपूर्व जामीन मिळाला नाही तर मला वाटतं सगळ्याच लोकांना अटक केली. असं माझी अशी अपेक्षा आहे गृहमंत्री मोदींकडनं की ताबडतोब आपण खाली सूचना करावे आणि त्याला अटक करा. आपल्याला अधिकार नाही आहे आपण बोलला ते बरोबर आहे अध्यक्ष महोदय, परंतु सामान्य कुटुंबाला गुन्हा दाखल झाला, नागरिकाला जर गुन्हा दाखल झाला नागरिकावर तर त्याला अटक केली जाती, लोकप्रतिनिधीला अटक केली जाती तर त्याला सुद्धा अटक करावी अशी माझी आपल्याला विनंती गृहमंत्री महोदय. सन्मान्य सदस्यांना मी सुहास कांदेजींना एवढं सांगतो की कस्टोडियल इंट्रोगेशनची आवश्यकता जर पोलिसांना वाटत असेल तर पोलीस नक्की त्याला अटक करतील. पोलीस आहे म्हणून त्याला काही मागे टाकलं जाणार नाही. पण याच्यामध्ये आपण एक समजून घेतलं पाहिजे की उद्या तुम्ही म्हणालात म्हणून, मी म्हणालो म्हणून अशा प्रकारची अटक केली तर त्याला कोर्ट आक्षेप घेतं की राजकीय दबावापोटी अटक आहे आणि मग तुमची मेरिटची जी केस आहे ती नॉन मेरिटची केस होते. तेव्हा पोलिसांना एवढ्या सूचना देण्यात येतील की इम्पार्शियली त्यांनी याच्यामध्ये कस्टोडियल इंट्रोगेशनची आवश्यकता आहे काय बघावं, आवश्यकता असेल तर त्यांनी त्या संदर्भातली कारवाई करावी. चला पुढे जाऊ आपण आता. तर आता